सातारा जिल्ह्यामधील मान तालुका आणि या मान तालुक्याच्या पूर्वेकडील भोजलिंग तीर्थक्षेत्र देवस्थानच्या पायथ्याशी वसलेलं गाव म्हणजे बणगरवाडी. पिढ्यानपिढ्या दुष्काळ पुजलेला अशा या गावात विठोबा हरिबा बनगर यांचं छोटंसं कुटुंब दारिद्र्याचे चटके सोसत आपला उदरनिर्वाह करत होतं. हरिबांना दोन मुलं आणि दोन मुली. परिस्थिती हालाकीची असतानाही मोठा मुलगा तानाजी, दोन नंबरची मुलगी सुलाबाई, तीन नंबरचे दिलीप आणि चार नंबरची फुलाबाई यांना घेऊन या कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष सुरू होता. पारंपरिक मेंढीपालन हा त्यांचा व्यवसाय. एकदम हालाकीची परिस्थिती. या परिस्थितीशी लढता यावं आणि वडिलांना मदत व्हावी म्हणून वयाच्या 9व्या वर्षापासून ते 15व्या वर्षापर्यंत वडिलांबरोबर भटकंती करत जगणं सुरू होतं. पायाखाली गाव न गाव घातलं. शिवार, पांदण, डोंगर, कडा कपारी, दगड धोंडे समद पालतं घातलं. अशा परिस्थितीनं जगणं सुरू असताना एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला. त्यांना त्यांच्या मामाचा मुलगा भेटायला आला, शंकर रामचंद्र गुडगे. तानाजी बनगर यांना आंध्र प्रदेश तिरुपती येथे गलाई व्यवसाय करण्यासाठी पुढे घालून घेऊन गेला. तेथे जाऊन 1980 ते 1990 अशी 10 ते 12 वर्ष गलाई व्यवसाय केला. पण त्यांना म्हणावं तसं यश प्राप्त नाही झालं. नैराश्यामुळे परत घरी येण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि ते घरी आले. पुन्हा तेच आयुष्य शेतामध्ये मोलमजुरी करणं सुरू झालं. मन लागत नव्हतं, पण करणार काय, नशीब परीक्षा घेत होतं. 2 वर्ष अशीच गेली आणि पुन्हा संधीनं दार ठोठावलं. तोच मामाचा मुलगा पुन्हा त्यांची मनधरणी करून त्यांना घेऊन आंध्रात तिरुपतीला गेला. 2 वर्ष गलाई व्यवसाय प्रामाणिकपणे चालवून यशस्वी केला. त्याच दरम्यान त्यांची अनेक व्यापाऱ्यांशी ओळख झाली. एक दिवस तानाजी बनगर यांचे काम आणि प्रामाणिकपणा पाहून एका व्यापाऱ्याने त्यांची ओळख गौतम जैन यांच्याबरोबर करून दिली. त्यांनी तानाजी यांची चिकाटी, प्रामाणिकपणा बघून गलाई व्यवसाय बंद करून सोन्याचे होलसेल व्यवसाय सुरू करण्यासाठी जेवढे भांडवल लागेल तेवढे देण्याचा शब्द दिला आणि शेवटपर्यंत सोबत राहीन असंही सांगितलं. आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी सोने होलसेल करण्याची सुरुवात केली. तानाजी बनगर ही कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना त्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासावरती आंध्र प्रदेश येथे सोने होलसेलचा उत्तम व्यवसाय सुरू केला आणि ते त्या व्यवसायात यशस्वीही झाले आणि तानाजी बनगर शेठ झाले. नंतर त्यांनी आपला भाऊ दिलीप बनगर शेठ यांना शाळा पूर्ण करत असताना आपल्या व्यवसायात मदत व्हावी म्हणून आपल्या सोबत घेऊन गेले आणि काही वर्षांमध्ये त्यांनी तिरुपती या ठिकाणी स्वतःचे पायल ज्वेलर्स या नावाने शॉपची सुरुवात केली. तानाजी बनगर आणि दिलीप बनगर यांना गौतम जैन यांनी मोलाची साथ दिली आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहण्याचे सांगितले. आज त्यांच्या व्यवसायाला 20 ते 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. तानाजी बनगर शेठ यांनी कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेता घरापासून 800 ते 900 किलोमीटर आंध्र प्रदेश तिरुपती येथे गलाई व्यवसाय आणि पायल ज्वेलर्स आज यशस्वी वाटचाल करत आहे. आज तानाजी बनगर शेठ व दिलीप बनगर शेठ यांनी आंध्र प्रदेश या ठिकाणी आपल्या व्यवसायात चांगला जम बसवला आहे. त्यांच्या भगिनी सुलाबाई मधुकर झगडे महाबळेश्वर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत व दुसऱ्या भगिनी फुलाबाई मारुती अनुसे अनुसवाडी या ठिकाणी कुटुंब सांभाळतात. असे असताना त्यांना सामाजिक कामामध्ये आवड असल्यामुळे त्यांनी बनगरवाडी येथे येऊन कुलस्वामी विठोबा देवस्थान या ठिकाणी अन्नदान करण्याचे सुरुवात केले. ते अन्नदान आजपर्यंत 12 वर्ष सतत चालू आहे. तसेच गावातील सर्व लोकांना एकत्र करून त्यांनी विठोबा देवाची यात्रा सुरू केली. कुलस्वामी विठोबाच्या व तिरुपती बालाजी देवाच्या आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे यात्रेमध्ये अन्नदान करण्यासाठी
लोकांना त्यांनी शब्द दिला आणि ते अन्नदान करू लागले. तसेच बनगरवाडीच्या सौंदर्यात भर पडावी या उद्देशाने त्यांनी गावाच्या वेशीमध्ये गावामध्ये येणाऱ्या प्रमुख मार्गावर त्यांनी स्वागत कमान बांधून दिली. तसेच न थांबता त्यांनी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मोलाचंही योगदान दिलेलं आहे. आजही त्यांच्या सामाजिक कार्याची धडपड अविरतपणे चालू आहे आणि अशा ह्या कुटुंबातलं आजचा हा विवाह सोहळा आणि या कुटुंबातील आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात हा या परिवारासाठी अतिउच्च आनंदाचा क्षण आहे.